नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. भाविकांना आलेले विविध अनुभव रोज तुमच्या समोर घेऊन येत असते. जर का तुम्हाला हे अनुभव आवडत असतील तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा, ज्यामुळे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील. आणि तुम्हाला तुमचे देखील काही अनुभव शेअर करायचे असतील तर ते तुम्ही मला कॉमेंटद्वारे फेसबुक किंवा इंस्टाग्रामवर लिहून पाठवू शकता. फेसबुक आणि इंस्टाग्रामची आयडी आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. आज मी आपल्याबरोबर राकेश दादा यांचा अनुभव शेअर करत आहे. दादा म्हणतात, ताई मी राकेश नाव बदलून अनुभव शेअर करत आहे. एका ट्रकवर ड्रायव्हर म्हणून जवळजवळ 22 वर्ष काम केले. मी ट्रक ड्रायव्हर म्हणून मला खूप लांब लांब प्रवास करावा लागत, अगदी भोपाळ, जबलपूर ते बंगलोरपर्यंत आमच्या ट्रान्सपोर्ट कंपनीमार्फत माल जायचा. आता मी ड्रायव्हर म्हणून जास्त काळ घरापासून लांबच राहत, त्यामुळे मला दारू पिण्याची सवय देखील जडली होती. आई वडील नव्हते. माझ्या आयुष्याला चांगले वळण लागावे म्हणून माझ्या मोठ्या बहिणीने एक मुलगी शोधून तिच्याशी माझा लग्न लावून दिलं. खरंच माझी कुठल्या जन्माची पूर्वपुण्याई होती मलाच माहीत नाही. माझ्यासारख्या सगळं दुर्गुण असलेल्या माणसाला नीलिमासारखी सद्गुणी बायको भेटली. नीलिमा ही खूप धार्मिक, ती गजानन महाराज यांना खूप मानते. तिचं गावच शेगावजवळील खामगाव, त्यामुळे बालपणापासूनच तिच्या मनात महाराज यांच्याविषयी अतूट श्रद्धा. ती घरात आली आणि सगळ्या घराची दशा बदलली. पूर्वी मी एकटाच होतो आणि कधीतरी घरी यायचो, त्यामुळे घराची अवस्था अगदी गबाळेपणाची होती. पण नीलिमा हिने आल्यावर सर्वात आधी घरातील सगळ्या अडगळीच्या गोष्टी बाहेर टाकून दिल्या. घर स्वच्छ आणि नीटनेटकं केलं. घरात देवघर नव्हतं, त्यामुळे तिने एक चौरंग मांडला, त्यावर देवांची स्थापना केली. एक छानसा तिच्यासोबत आणलेला गजानन महाराज यांचा फोटो घरात लावला. सगळं घर नीटनेटकं रचलं. पण जेव्हा मी तिच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिने मला स्पष्ट शब्दात सांगितलं की लग्नाआधी मला तुमच्या बहिणीने तुमच्या सगळ्या वाईट सवयी ह्या मला सांगितल्या होत्या, पण तरीही मी तुमच्याशी एका अटीवर लग्नास तयार झाले की तुम्ही सगळ्या वाईट सवयी सोडणार. मग मी तिला म्हटलं मी पूर्ण प्रयत्न करेल. तेव्हा तिने माझ्या हाताला एक धागा बांधला आणि म्हटले की हा धागा महाराजांच्या समाधीस स्पर्श करून आणला आहे. जर कुठलेही वाईट काम केले तर त्याचे त्वरित दुष्परिणाम भोगावे लागतील, म्हणून कधीही चुकीचं काम करू नका. मग त्यानंतर आमच्या संसाराला सुरुवात झाली. मी लग्नानंतर अनेक दिवस घरीच होतो व जेव्हा पुन्हा कामावर रुजू झालो मला ट्रक घेऊन सावंतवाडी कोकणात जायचं होतं. मी जेव्हा जेव्हा लांबच्या प्रवासाला जात तेव्हा तेव्हा रस्त्यात मला कुठे ना कुठे एखादा मालवाहतूक ट्रक किंवा टेम्पोचा अपघात झालेला दिसतोच. अशा ठिकाणी पोलीस वगैरे येईपर्यंत जवळपासचे रहिवासी लोक हे त्या अपघात झालेल्या ट्रक किंवा टेम्पो ह्यातील माल पळवून नेतात. मी देखील त्या संधीचा फायदा घेऊन माझा ट्रक थांबवून थोडंसं सामान घेऊन येत. वास्तविक ही चोरीच होती, पण रस्त्यावर असा विखुरलेला माल ज्याला कोणी वारस नाही तो कसा कोण सोडणार, मला त्यात काही गैर वाटत नव्हतं. पण ह्यावेळी जेव्हा मी सावंतवाडी येथे निघालो तेव्हा मला रस्त्यात असाच एक ट्रक कोलांडलेला दिसला. त्या ट्रकमधून काही फळांच्या पेट्या रस्त्यावर विखुरलेल्या होत्या. त्या आसपासच्या परिसरातील लोक त्यातील काही पेट्या उचलून नेत होते. मग मलाही मोह आवरला नाही. मी माझा ट्रक रस्त्याच्या एका कडेला थांबवला व रस्त्यावर पडलेल्या त्या पेटीतील फळं उचलून माझ्या शर्टात गुंडाळून घेतले. मी ती फळे घेऊन जेव्हा माझा ट्रक घेऊन निघालो व काही अंतरावर गेलो असताना रस्त्यात अगदी सामसूम होते. पण अचानक मला माझ्या चालत्या ट्रकच्या समोर कोणीतरी अचानक येऊन उभे राहिल्याचं दिसलं. मी खूप घाबरलो व जोरात गाडीचा ब्रेक दाबला व ती गाडी थांबवितास खाली उतरून सर्व बाजूने पाहिले तर कुणीच नव्हतं. मला वाटलं की मला भात झाला असेल, पण त्यावेळी तर मी ना झोपेत होतो ना दारू प्यालो होतो. मग तो भास कसा असेल हा प्रश्न पडला. मग शेवटी मी पुन्हा एकदा माझा ट्रक चालवून
पुढच्या प्रवासाला निघालो. थोड्याच अंतरावर गेलो असेल तोच मला पुन्हा जाणवले की माझ्या ट्रकच्या केबिनमध्ये माझ्या शेजारी येऊन एक वृद्ध प्रकट झाला व मला म्हणाला, चोट्ट्या जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही. असं अचानक गाडी चालवताना कोणी बाजूला येऊन बसलं आणि मला चोर म्हटलं. हे ऐकून मी परत घाबरलो. मला दरदरून घाम फुटला व मी गाडीला पुन्हा ब्रेक मारून थरथरत माझी मान इकडे तिकडे वळून फिरवली तर माझ्या गाडीच्या केबिनमध्ये कोणीच नव्हतं. आत्ता मात्र माझी खात्री पटली की मला दिसणारे ते वृद्ध हा भास नसून ते खरंच मला येऊन छळत आहे. मी खूप घाबरलो होतो. माझी गाडी चालवण्याची हिंमत होत नव्हती. मी तसाच रस्त्यावर उभे राहून काय करावं हा विचार करत होतो. शेवटी मला नीलिमा हिच्याशी थोडं बोललं तर बरं वाटेल म्हणून मी तिला फोन केला. तेव्हा मी तिला माझ्यासोबत काय घडलं आहे ते सांगितलं. मी तिला रस्त्यात पडलेली फळे उचलून आणली हे सांगितलं नाही. तिला फक्त पुढची गोष्ट सांगितली म्हणून तिने मला विचारलं की तुम्ही नक्की काहीतरी चुकीची गोष्ट केली असणार, त्याशिवाय हे घडणार नाही. तेव्हा मी तिला म्हणालो, अगं मी इतक्या वर्षापासून ड्रायव्हिंग करतो आणि कधीच असं घडलं नाही, मग आत्ताच का असं घडत आहे. तेव्हा ती म्हणाली, इतक्या वर्ष तुमच्यासोबत महाराज नव्हते पण आता आम्ही तुमच्या हाती बांधलेल्या धाग्याच्या रूपात महाराज तुमच्यासोबत आहे, त्यामुळे ते नक्कीच तुम्हाला कुठलेही चुकीचे काम करू देणार नाही. तुम्ही मला पूर्ण गोष्ट सांगा, रस्त्यात तुम्ही एखादी चुकीची गोष्ट तर केली नाही ना. मग मी तिला सगळं सांगितलं. रस्त्यात ट्रकचा अपघाताने त्यातील पडलेली फळं मी उचलून सोबत घेतली. तेव्हा नीलिमा म्हणाली, म्हणजे ती एका प्रकारची चोरीच आहे, असल्या चुकीच्या गोष्टी महाराजांना आवडत नाही म्हणूनच ते तुम्हाला ती गोष्ट करण्यापासून परावृत्त करत आहेत. ते महाराज आहेत ज्यांचा तुम्हाला वारंवार भास होत आहे. मग मी तिला विचारलं, आता मी काय करू की जेणेकरून ह्यातून माझी सुटका होईल, मी ती फळे पुन्हा रस्त्यावर फेकून देऊ. तेव्हा नीलिमा म्हणाली, नको नको, त्यापेक्षा तुम्ही महाराजांची क्षमा मागा व त्यांना असली चूक पुन्हा करणार नाही असं वचन द्या. व कष्टाने कमवलेल्या गोष्टीशिवाय इतर कुठलीही गोष्ट मी घरी नेणार नाही हा संकल्प करा. तेव्हा मी तसंच केलं व नीलिमा हिने मला सांगितलं की ती सोबत घेतलेली फळे रस्त्यात कोणीही गरजू गरीब दिसलं तर त्यांना वाटून द्या, त्यातील एकही फळ घरी आणू नका. मग मी जेव्हा माझी गाडी घेऊन पुढे गेलो तेव्हा मला काही अंतरावर एकाच गावाजवळ लहान मुलांची शाळा दिसली. तिथे पटांगणात बरीच मुलं खेळत होती. मी त्या मुलांना ती फळे वाटून दिली व त्यानंतर खरंच मला जे भास होत होते ते दिसण्याचे थांबले. मी देखील या घटनेनंतर जाणले की महाराज आजही आपल्या भक्तांच्या अवतीभोवती आहेत. ते त्यांच्या प्रत्येक कृत्यावर लक्ष ठेवून आहेत व भक्त चुकत असेल तर वेळीच त्याला सावध करतात. मला माझ्या कामामुळे महाराजांचे पारायण पूजा अर्चा करणं जमत नाही पण जेव्हा कधी मला माझे कामासाठी एखाद्या ठिकाणी शेगावजवळून जाणे होत असेल तर मी एकटा नेहमीच शेगाव येथे थांबून महाराजांचे दर्शन घेतो व कधीकधी जास्त दिवसांचा प्रवास असेल तर नीलिमा हिला देखील महाराजांच्या दर्शनासाठी घेऊन जातो. खरंच महाराजांनी मला त्यांचा भक्त म्हणून निवडले ह्यातच माझे खूप मोठे भाग्य आहे. जय गजानन श्री गजानन गण गण गणात बोते. दादा तुमचे खूप खूप धन्यवाद की तुम्ही तुमचा अनुभव आमच्याबरोबर शेअर केला आणि तुम्हा सगळ्यांना दादांचा अनुभव कसा वाटला कॉमेंटद्वारे नक्की कळवा. अनुभव आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांबरोबर शेअर करा. आणि तुम्ही देखील तुमचे अनुभव मला कॉमेंटद्वारे फेसबुक इंस्टाग्राम किंवा आपल्या जीमेलच्या आयडीवरती लिहून पाठवू शकता. फेसबुक इंस्टाग्राम आणि जीमेलची आयडी आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. श्री गुरुदेव दत्त श्री गुरु गजानन माऊली नमः गण गण गणात बोते.